ईश्वराच्या दैवी शक्तीद्वारे रुग्णांना बरं करण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या सुटापुटातल्या भोंदू बाबाचा आयबीएन लोकमतनं पर्दाफाश केला. वसईतला मॉडर्न भोंदू भोळ्या भाबड्या रुग्णांची बिनदिक्कतपणे फसवणूक करतोय, तरीही पोलिसांकडून त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई होत नाहीये. म्हणूनच आम्ही पीडित रुग्णांना या भोंदूगिरीविरोधात आवाज उठवण्याचं जाहीर आवाहन करतोय. सुटाबुटातल्या भोंदू बाबाचा आयबीएन लोकमत कडून पर्दाफाश. वसईतला हा मॉडर्न भोंदू भोळ्या भाबड्या रुग्णांना फसवतोय. असाध्य आजार बरे करण्याच्या नावाखाली रुग्णांची होतीये आर्थिक लुबाडणूक. पुष्पाचा युव्यारा येशूच्या नावाने, येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झालेल्या आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली सगळ्या धर्मात भोंदूंचा सुळसुळाट. तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झालेल्या आहेत. चला तुम्ही चला तुम्ही चला. वसईचे पोलीस का पकडत नाहीत या सुटाबुटातल्या भोंदू बाबाला? अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत का होत नाही कारवाई? पीडितांनो, भोंदूगिरी विरोधात आता तरी उठवा आवाज. सुटाबुटातल्या भोंदू बाबाचा आम्ही कालच पर्दाफाश केला, पण 24 तास उलटूनही या भोंदू बाबाला अजून अटक झालेली नाहीये. पण आयबीएन लोकमतनं हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलिसांनी तोंड देखलीपणे कारवाई म्हणून साधी नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे पालघरच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत बोटचेपी धोरण घेत आहेत का अशी शंका देखील इथं निर्माण होते. इथले पोलीस या प्रकारावर काहीच कारवाई करत नाही आहे, त्याबद्दलच तिथून आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. वसईतल्या भुईगाव इथं आशीर्वाद प्रार्थना केंद्र सेबेस्टियन मार्टिन हा ग्रुप चालवतो आणि तो दावा करतो की दैवी चमत्कारानं असाध्य रोग बरे होतात. असं दावे करत असताना देखील वसई पोलीस मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये. सेबेस्टियन असं म्हणतो की येशू त्या रुग्णाच्या अंगात जातो आणि त्याचे जे असाध्य रोग असतील, मध्ये किडनीचा त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, एड्ससारखा त्रास असेल, कॅन्सर असेल, असे असाध्य रोग बरे करतो. पण भोळे भाबळे जे लोक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे फसवणूक होत असते. मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टनुसार देखील हा गुन्हा आहे आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार देखील हा गुन्हा आहे. कारण अशा प्रकारे कुठला रोग असाध्य रोग बरं होणं हे शक्यच नाही आहे. मग प्रश्न हाच आहे की वसईचे पोलीस कारवाई का करत नाही आहे? आयबीएन लोकमतने ही बातमी सातत्याने दाखवली, तरी देखील इथल्या पोलीस अधीक्षक गप्प आहेत. वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण वारंवार संपर्क केला, तरी देखील इथले पोलीस गप्प आहेत. मुद्दा असा आहे की पोलिसांचे हात कोणी बांधलेले आहेत? या लोकांची लुबाडणूक होते, फसवणूक होते, कायद्यानुसार गुन्हा आहे, त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी इथले स्थानिक नागरिक देखील करत आहेत. तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई सेबेस्टियनवर केली जात नाही आहे, याची नेमकी कारणं काय याचं उत्तर पोलीस देतील का हाच खरा सवाल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विवेक कुलकर्णी, आयबीएन लोकमत, वसई. लोकांचे आजार मंत्रोपचारानं बरं करणाऱ्या वसईमधील भोंदू बाबांवर पालघर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला हवा असं मत शिवसेनेचा विधान परिषद सदस्य नीलम गोरे यांनी व्यक्त केलं आहे. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या भोंदू बाबांविरुद्ध विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून आवाज उठवू असंही त्या म्हणाल्या. मी आज कार्यक्रम संपूर्ण पाहिला आणि महेश म्हात्रे आणि मंदार फणसे यांनी याबद्दल जी सगळी माहिती घेतली त्यातून चित्र देखील स्पष्ट झालं. एक गोष्ट अगदी निर्विवाद आहे की या अशा प्रश्नांमध्ये पालघरच्या पोलिसांनी स्वतःहून दखल घ्यायला पाहिजे. कारण हे गुन्हे जे आहेत फसवणुकीचे, याच्यामध्ये किती मर्यादेपर्यंत पोलिसांनी वाट बघायची हे निरर्थक ठरतं आहे. मी स्वतः शारदा राऊत पालघरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी, तसंच ग्रामीण पोलिसांच्या संदर्भातले गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांशी पण बोलणार आहे. आणि असे भोंदूगिरी करणारे लोक मग ते कुठल्याही धर्माचे असोत, इथे तर ख्रिश्चन धर्माच्या नावानी एवढ्या मोठ्या प्रमाणात तो गैरवापर करतो आहे व्यक्ती, पण त्याच्याबद्दल कुणी ब्रसुद्धा उच्चारत नाही. पण आयबीएन लोकमतने धर्म जात पंथ याच्या पलीकडे जाऊन याच्यावर आवाज उठवला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि हा प्रश्न मी स्वतः तर शासनाशी बोलीनच, पण उद्या सभागृहात सुद्धा मी हा प्रश्न विचारणार आहे की 24 तास एक वाहिनी हे सर्व माहिती दाखवत असताना सुद्धा त्याची दखल का घेतली जात नाहीये.
त्याची दखल पोलीस का घेत नाहीत हा सगळ्यात खरा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत की याच्यावर कारवाई का होत नाही. आपल्यासोबत स्टुडिओत आहेत सुधाकर सुराडकर सर, माजी पोलीस अधिकारी आहेत. ते आपल्याला पोलिसांच्या कारवाईच्या संदर्भातली बाजू कशी असायला हवी, या संदर्भात कशी पावलं उचलली गेली पाहिजेत हे समजावून सांगतील. वंदना शिंदे आपल्यासोबत आहेत, अनिसाच्या प्रवक्त्या आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं कशा पद्धतीने समोरच्या माणसाला हे गुंतवलं जातं, फसवलं जातं आणि त्याच्यावरती असे उपचार करतो म्हणून आपण सांगितलं जातं हे त्या आपल्याला समजावून सांगतील. आपल्यासोबत स्वराली मराठे आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्या सांगतील आपल्याला की नेमकी मानसिक अवस्था एखाद्या रुग्णाची कशी असते अशा वेळेला आणि तो या प्रकाराला कसा भूलथापांना बळी पडतो ते आपल्याला समजावून सांगतील. आणि कायद्याची बाजू नेमकी काय आहे ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आपल्याला समजावून सांगतील. ते येतीलच काही वेळात आपल्याकडे स्टुडिओमध्ये. मला सुरुवात वंदना शिंदे तुमच्यापासून करायची आहे की इतके सगळे प्रकार घडून देखील वारंवार काही ज्या तक्रारी महिलांनी याआधी ज्या तिकडे पोलीस स्टेशनला केलेल्या आहेत त्या आपल्याला सांगतायत की तक्रारी करून देखील पोलीस दखल घेत नाही आहेत, अशा याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल की काय पावलं उचलली गेली पाहिजेत? नाही, याच्यात तर आपल्या सगळ्यांचंच हे मत आहे की पोलिसांनी ॲक्शन योग्य ती घ्यायला पाहिजे. का घेत नाही त्याचा आता उल्लेख मला आता निलमताईंनी पण केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाबतीत मी सांगू शकेन की आम्ही येत्या एक दोन दिवसामध्ये तिथे आंदोलन छेडणार आहोत किंवा पोलीस संबंधित पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन देणार आहे. आणि हे करताना ह्याच्या आधी म्हणजे गेल्या मी मगाशी सांगितलं की गेल्या 10-11 महिन्यापासून ह्या कार्यक्रमा ह्या त्या बाबाच्या प्रकारात आम्ही काम करतो आहे. तिथल्या स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या मिटिंग घेऊन शिवाय संपूर्ण वसईमध्ये ज्या पुरोगामी विचाराच्या किंवा समविचारी संस्था संघटना आहेत त्यांना एकत्र करून शिवाय वसईमधले मेन जे बिशप आहेत फादर आहेत याही सगळ्या मान्यवरांशी बोलून आपण आता त्यावेळेला ठरवलं की केस करायची आणि यांच्या सगळ्यांच्या संमतीने आपण पहिल्यांदा केस याच्या विरोधात घातले की ही पूर्णपणे शोषण आहे तशा अर्थाचं. आणि हा जो माणूस जो आहे सेबॅस्टिन त्याच्याकडे ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्टनुसार कुठल्याही प्रकारचा परवाना नाही की तो वैद्यकीय उपचार इतरांवरती म्हणजे आजारी लोकांवरती करू शकतो. अंधश्रद्धा जादूटोणाविरोधीचा जो कायदा आहे त्या अंतर्गत ज्या 12 कलम आहेत त्याच्यामधला 2 आणि 3 कलम तर ह्या अशा प्रकारच्या कृत्याला लागू पडते. आणि म्हणून आम्ही आग्रह धरला होता की तिथल्या संबंधित ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे की ह्याच्या विरोधात तुम्ही कारवाई करा. आम्ही एप्रिलमध्ये त्यांना भेटलो, नंतर आता सप्टेंबरमध्ये दिलं. तिथून ती संपूर्ण अर्जाची फाईल संबंधित पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेली आहे. तिथून बाकी जेवढं पाहिजे तेवढी पावलं उचलली नाही आहेत याचं आम्हाला दुःखच आहे. कारण पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो आपल्याला खूप मोठा संतांच्या पुरोगामी विचाराचा वारसा आहे. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचे सगळे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 21व्या शतकामध्ये अशा प्रकारचं एक व्यक्ती असा दावा करते की येशूचा अंश काही माझ्यामध्ये आहे आणि मी हे काम करत नाही आहे, माझ्याकडून येशू करून घेतो आणि त्याच्यामध्ये सगळे आजार म्हणजे अगदी साध्या आजारापासून किडनी फेल्युअर असलेला तो करतो किंवा व्यसनमुक्ती करतो आणि हे पण कॅन्सर वगैरे असे दावे करतो बिनदास. त्याच्याकडे 3-3.5 हजाराच्यावर मॉब असतो तिथे येणाऱ्या आणि दर आठवड्यामधला शुक्रवार शनिवार रविवार हे 3 दिवस त्याचे असतात ह्याचे दिवसभर पेन्शन बघण्याचे. शिवाय तो आठवड्याभराचे शिबिरं पण घेतो. याचं सगळं याचं प्रार्थना रास्ता सहाय नावाचं एक मासे हे निघतं विकली त्याच्यामध्ये तो इतर ह्या लोकांच्या पेशंट बरे झाल्याचा अनुभव असतो की काय काय मी करू शकलो, दुष्टात्म्यापासून मला कशी मुक्ती मिळाली असे पेशंटचं सांगणं असतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो काही शोषण करत नाही असा त्याचा दावा आहे तरी अशा प्रकारे लोकांना फसवून मिसगाईड करून त्यांचं मानसिक शोषण तर आहेच. शिवाय त्याच्याकडे जे लोक येतात ते 10 वाजेपर्यंत फ्री आहे, नंतर 10 ते 1 पर्यंत तो दंड म्हणून पर हेड 30 रुपये घेतो. 1च्या नंतर येणाऱ्यांकडून 1 ते 3 वाजेपर्यंत 50 रुपये दंड घेतो आणि 3 नंतर येणाऱ्यांना तर एंट्री नाही इतकी लोकांची डिमांड आहे किंवा गर्दी असते. आशीर्वादित तेल म्हणून तो विकतो त्याची 20 रुपये, मला तर 50 ml बाटली आहे ती. आशीर्वादित रुमालही विकतो, आता ह्या रुमाल किंवा स्कार्फ विकतो 40 रुपये आशीर्वादित. म्हणजे ह्या दोन्ही वस्तूंना ह्याचं भगवान येशूचं पूर्णपणे आशीर्वाद आहे. ह्या वस्तू तुम्ही घ्या बरं वाटेल हा आणखी एक 3रा भाग. आणि जर एखाद्याला बसवत नाही बिचारे पेशंट लांबून लांबून आलेले असतात
तर बसायला खुर्ची देतो, त्याचे तो पर हेड 20 रुपये चार्ज करतो। म्हणजे मी आम्ही काय घेत नाही, पण हे सगळं घेऊन तो करतो। आणि मी जेव्हा काही वर्षापूर्वी गेले होतो आम्ही 2-3 कार्यकर्ते, तेव्हा वसई स्टेशनपासून तर खास बसेस भुईगावपर्यंत आहेत, आणि तिथे कंडक्टरने मला डायरेक्ट विचारलं होतं तुम्हाला तिथे जायचं की आणखी कुठे जायचं आहे। म्हटलं का रे बाबा, भुईगावला जाणार असाल तर एंट्री आहे, नाही तर एंट्री नाही। हे सगळं तिथले संबंधित राजकारणी यांनी ते नजराड करून कसं चालतं आहे मला कळत नाही। शिवाय या सगळ्या त्या केंद्रामध्ये शिबिराला धरून एरवी 3-3 हजारापर्यंत लोक असतात, म्हणजे लोकांच्या भावनांचं बळी घेऊन मी तुमचा आजार बरा करतो म्हणून त्यांच्या श्रद्धेचा पूर्णपणे त्या काळाबाजार करून हा माणूस जो आहे सबेस्टीन, हा मी ईश्वराचा अवतार आहे असा दावा करतो। अंधश्रद्धा निर्मूलन समिती राजेंद्र, तुम्हाला माहिती आहे की या याने काम करते की समिती भारतीय संविधान जी आहे घटना डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला दिलेली आहे त्या घटनेच्या अधीन राहून समिती काम करते। याचा अर्थ समितीने आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकाला पूजाचा पारलौकिकाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की मी कुठल्या देवाची पूजा करावी, मी कुठल्या मंदिरात जावं, देरासरमध्ये जावं, विहारमध्ये जावं की चर्चमध्ये जावं की आणखी कुठे जावं, हा प्रत्येकाला आणि त्याच्या अधीन राहून समिती काम करते गेली 26 वर्ष। फक्त आमचं म्हणणं आहे की त्या तुमच्या श्रद्धेचा आधार घेऊन किंवा त्याच्यात काही लाबाडी करून तुमची फसवणूक कुठे होत नाही ना, म्हणजे असे चमत्काराचे दावे करून तुमच्या आधाराने बरे करून देतो। बरं चमत्कार कधी काय, त्या स्टेजवरती हे ग्रस्त उभे राहतात, किती वेगळ्या प्रकारच्या हालचाली नाचतात, काय जळजळात वेगवेगळे आवाज काय करतात, आणि टच पेशंटला ते बोलावतात, त्याला असं टच केल्यावर पेशंट आपोआप खाली कोसळतो आणि त्याला उठवलं जातं तेव्हा तो रोगमुक्त झालेला असतो। किती सोपं आहे, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 21व्या शतकामध्ये विदाउट एनी मेडिकल ट्रीटमेंट अशा प्रकारचे दुर्धर आजार मी बरा करतो असा। बरं अजूनही काही मुद्दे अजूनही काही मुद्दे घ्यायचे आहेत, बोलायचे आहेत, पण सुराडकर सर मला तुम्हाला हा मुद्दा विचारायचा की इतकं सगळं घडून देखील पोलीस कारवाईच्या भूमिकेत येत नाहीत, फक्त एक नोटीस पाठवतात। काही लोक म्हणतात की आम्ही तक्रारी दिल्या, त्याचाही पाठपुरावा कधी पोलीस करताना दिसत नाहीत, पोलिसांची भूमिका याच्यात कशी असली पाहिजे? यामध्ये मी थोडं सविस्तर सांगेन, कारण काय की लोकांना अजूनही पोलिसांचे कर्तव्य काय, अधिकार काय आणि आपले अधिकार काय याची कल्पना नाही। पहिली गोष्ट एक की जेव्हा कुठल्याही कॉग्निझेबल केसचा तक्रार पोलीस कडे करतात तर पोलिसांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी तो गुन्हा दाखल करून तपास करायला पाहिजे। अटक ही पुढची बाब आहे, अटक करायची की नाही हे ते प्रत्येक केसच्या परिस्थितीवर अवलंबून असेल। काही केसेसमध्ये अटक न करताही चार्जशीट पाठवता येतं, अटक भाग वेगळा आहे। पण जेव्हा एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलिसांकडे येते तेव्हा त्यांनी ती दाखलच करायला पाहिजे, आणि मग निर्गिती काही होऊ शकते, म्हणजे चार्जशीट जाऊ शकते, ए फायनल जाऊ शकते, तक्रार खोटी असेल तर बी फायनल जाऊ शकते, त्या किंवा गैरसमजुतीने दिली तर सी फायनल, किंवा अदखलपात्र गुन्हा जर निष्पन्न झाला तर NC फायनल, असं त्याची निर्गिती होऊ शकते। दुसरं काय होतं की जी FIR दिलेली आहे त्या FIR संपूर्ण त्याचे इन्ग्रेडियंट्स आले की नाही हे तक्रारदारांनी बघायला पाहिजे, कारण गुन्हा त्याच्या तक्रारीत गुन्हा निष्पन्न व्हायला पाहिजे। म्हणजे ज्या प्रत्येक गुन्ह्याचे जे वेगवेगळे भाग आहेत ते संपूर्ण इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते त्या तक्रारीत आले पाहिजे। समजा काही कारणाने पोलिसांना गुन्हा दाखल करायचा नसेल तर पोलिसांनी तसं स्टेशन डायरीमध्ये एंट्री करायला पाहिजे। एंट्री केल्यानंतर ताबडतोब चौकशीला सुरू करायला पाहिजे, आणि चौकशी करून काही जो निष्कर्ष आला तो निष्कर्ष SP किंवा DCP मार्फत तक्रार देणाऱ्याला कळवायला पाहिजे, आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। खरं म्हणजे वाजुंकर साहेब माझ्याशी सहमत होतील की आज बऱ्याचशा तक्रारी ज्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जातात ते की आमची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही या सबबीवर जातात, तर याबद्दलच्या सूचना सुप्रीम कोर्टाच्या फार स्पष्ट आहेत। तर पोलिसांनी गुन्हा दाखलच करायला पाहिजे, तपास करायला पाहिजे। आता यात का झाला आणि हा परत म्हणजे चर्चेचा मुद्दा भाग आहे। दुसरा अजून सांगू इच्छितो, समजा पोलीस करत नसतील तर तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे, तर तुम्ही न्यायालयात पण प्रायव्हेट कंप्लेंट केस करू शकता। तर इथे भूमिका जी मी एक सांगेन की ह्या जो आहे हा जो कायदा आहे हा कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही, पण हा हा कायदा व्हायला नरेंद्र दाभोळकरांचा बळी जावा लागतो, हे फार दुर्दैवी गोष्ट आहे की बळी झाल्याशिवाय कोणाचा तरी बळी घेतल्याशिवाय कायदे होत नाहीत का? आणि कायदा कसा होतो, त्यांचा बळी गेल्यावर लगेच होतो, म्हणजे 2003 सुरुवात होते पण 2013 कायदा होत नाही।
ते कुठेतरी आपली मानसिकता आपलं सर्व बदलायला पाहिजे की जे आज आपण सुधारलं म्हणतो पुढारलेलं म्हणतो तर याला जे आवश्यक कायदे आहेत हे कायदे त्वरित व्हायला पाहिजे आणि या कायद्यांखाली शिक्षा पण त्वरित व्हायला पाहिजे. पहिली केस झाली ती नांदेडला झाली आणि मला नाही वाटत की अजून कोणाला शिक्षा झालेली आहे. नाही झालं कारण मला ती तीच बाजू मला ब्रेकपूर्वी वरंजुकर साहेब तुमच्याकडनं कायद्याची समजून घ्यायची की जादूटोणा विरोधी विधेयक हे जे संमत झालं आणि त्याच्यानुसार कायदा अंमलात आला या अंतर्गत पोलिसांना कारवाई करण्यासाठी या ज्या दिसत आहेत त्या बाबी पुरेशा आहेत की त्यांना अधिक अजून तपास करावा लागणार आहे. सविस्तर माहिती जसं आता सोराडकर साहेब म्हटले तसं मला पण द्यायची इच्छा आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. ऑगस्ट 2013 अध्यादेश पारित करून हा कायदा बनवण्यात आला. आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल नागरिक शास्त्र नावाच्या विषयामध्ये आपण शिकलेलो असतो की अध्यादेशाची मुदत असते 6 महिन्याची. ती 6 महिन्याची मुदत संपण्याच्या आतमध्ये याचं कायद्यामध्ये रूपांतर होणं आवश्यक होतं म्हणून जे डिसेंबर 2013 जे अधिवेशन होतं नागपूरला त्या ठिकाणी या कायद्याच्या विषयक चर्चा झाली आणि जो मुळातला जो ऑर्डिनन्स होता त्याच्यातल्या काही तरतुदी कमी करण्यात आल्या वगळण्यात आल्या. त्याचा परिणाम असा आहे की आज घडीला हा दुरुस्त झालेला जो कायदा आहे तो दुरुस्त झालेला कायदा हा पूर्वी एवढा ताकदवान किंवा सक्षम नाही असं वकील असा कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझं मत आहे. आपण जो विचारलेला प्रश्न होता त्या सगळ्या संदर्भामध्ये या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत ते जरा थोडंसं अजून जरा सविस्तर सांगतो. या कायद्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे नुसतं याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असं नाही म्हणता येणार तर अघोरी प्रथा आणि परंपरा याच्या विरोधातलं देखील आहे. ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी काय जादू करणी करणं या सगळ्याच्या विरुद्ध आहे. आणि या कायद्यामध्ये दिलेलं एक जे अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की खाली लिहिलेली जी काही कृत्य आहेत त्या करणाऱ्या व्यक्तीला या कायद्यामध्ये गुन्हा असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे काय आपण बातमी म्हणताय अशा प्रकारची बातमी त्याच्यात आहे की जी बातमी त्याच्यामध्ये ज्या बातमीमधलं जे सूत्र आहे ते त्याच्यात आहे की असा दावा करणं की मी एखादा येशूचा प्रभूचा अंश आहे आणि मी हात लावून एखाद्या व्यक्तीचा आजार बरा करू शकतो असाध्य आजार बरा होऊ शकतो अशा प्रकारचा दावा करणं त्याप्रमाणे लोकांना पैसे द्यायला सांगणं लोकांचं आर्थिक नुकसान करणं हे सगळे या कायद्याअंतर्गत गुन्हे होऊ शकतात अशी कायद्यामध्ये आजही तरतूद आहे. याची अंमलबजावणी कशी करायची तर याला एक व्हिजिलन्स ऑफिसर या नावाची एक तरतूद करण्यात आलेली आहे. माझा प्रश्न असा आहे तो व्हिजिलन्स ऑफिसर साहेबांच्या नेमणुका झाल्यात का हो तर उत्तर नाही असं येईल. म्हणजे आज घडीला कायदा पारित केला पण कायद्याच्या अंमलबजावणी करता जे अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या दिसत नाहीत. पण प्रश्न शिल्लक राहतो मग तरी देखील पोलिसांना कारवाई करता येईल का? कारवाई करता येते कारण कायदा असं म्हणतो की या प्रकारचा गुन्हा हा कॉग्निझिबल आहे. जे आता सुराडकर साहेबांनी सांगितलं की दोन प्रकारचे गुन्हे असतात एक असतो दखलपात्र न चुकता दखल घेतली गेली पाहिजे आणि दुसरा असतो अदखलपात्र ज्याला आपण नॉन कॉग्निझिबल असं मरा इंग्रजीमध्ये म्हणतो. मग असा जो गुन्हा आहे की जो दखलपात्र गुन्हा आहे त्याची दखल जर पोलीस न घेता जर साधी नोटीस जर काढत असतील तर मला वाटतं की सकृत दर्शने कायद्याशी विसंगत आहे. त्याच्यामुळे साहजिकच ज्या व्यक्तीनं या कृत्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये जाब द्यायला लागू शकतो. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने सगळ्या विसंगत गोष्टी घडत आहेत त्यांना कोर्टाने जर उद्या सुमोठ करून जर काही गोष्टी विचारल्या तर मात्र त्यांना जाब द्यावा लागू शकतो. एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर या सगळ्या बाबतीतली मानसिकता कशी असते ते डॉक्टर सोरालीकडनं आपण तपासून घेणार आहोत विचारून घेणार आहोत की काय नेमक्या गोष्टी असतात की मानसिकदृष्ट्या आपण या गोष्टीला बळी पडतो. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पाहू. नंतर स्वागत. सोराली मराठे मानसोपचार तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत पुण्यावरून. सोराली मराठे तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या रुग्णांच्या बाबतीतली मानसिकता कशी असते की जेव्हा एखादा रुग्ण सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन थकतो उपचारासाठी आता आपण पुढे काही करू शकत नाही असं म्हटल्यानंतर तो या सगळ्या गोष्टीचा थारा घेतो आणि मग याला बळी पडतो. काय नेमकी मानसिकता असते या सगळ्या अशा प्रकारामध्ये? तुम्ही म्हणला तसं रुग्ण नक्कीच थकलेला असतो कारण की तो बऱ्याच ठिकाणी गेलेला असतो आणि सगळीकडे त्याचे दरवाजे बंद झालेले असतात.
त्याच्यामुळे क्लिनिकली डिप्रेशनमध्ये जरी तो गेला नसला, त्याला डायग्नोज करण्यासारखं नैराश्य जरी आलेलं नसलं, तरी एका लेवलचं नैराश्य ह्या रुग्णाला आलेलं असतं, नक्कीच आलेलं असतं. आपल्या या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचे शब्द जे आहेत, त्यातला एक शब्द वंदना त्यांनी वापरला, तो म्हणजे शोषण आहे. आणि दुसरा हा जो काय प्रकार हे वैद्य महाशय जे काय करतायत, हा टिपिकली मास हिप्नॉसिस, म्हणजे भरपूर लोकांना एकत्रितपणे संमोहन शास्त्राने हिप्नोटाईज केलं जातं आणि ट्रान्समध्ये त्या व्यक्तीला नेलं जातं. आपण सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर टिपिकली आपण सगळे ज्या वेळेला शाळेत असतो किंवा एखादं लेक्चर अटेंड करत असतो, तेव्हा 100% काही आपण लेक्चरमध्ये जे चाललंय ते ऐकत नाही. कधीतरी आपण यु नो खिडकीच्या बाहेर बघतो, किंवा दिवाळ स्वप्न ज्याला टिपिकली म्हणतात, डे ड्रीमिंग करणं, अशा पद्धतीचं आपलं एक थोडंसं मन विचलित नक्कीच होतं. हे मन विचलित होतं म्हणजे काय होतं, आपण एका प्रकारच्या ट्रान्समध्ये जातो. त्या ट्रान्समध्ये गेल्यानंतर त्या वर्गात त्यावेळेला काय चालू आहे किंवा आपल्या लेक्चरर काय बोलतायत ह्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. मास हिप्नॉसिसमध्ये जेव्हा अशा प्रकारची लोक एकांना एकत्र लोकांना हिप्नोटाईज करतात, त्यावेळेला हेच तंत्र वापरलं जातं. आपल्या मेंदूमध्ये अमिग्डाला नावाचा एक भाग असतो, तो आपल्या भावनांना कंट्रोल करतो. राग आहे, एक्स्ट्रीम राग किंवा एक्स्ट्रीम भीती जी आहे, ज्यावेळेला रुग्ण बऱ्याच ठिकाणी जातो आणि आता काही आपल्यावर उपचार होणं शक्य नाही असं जेव्हा तो हरतो, त्यावेळेला त्याला अत्यंत भीती वाटते की आता मला माझं भविष्य हे याच पद्धतीने ह्याच परिस्थितीत काढायला लागणार आहे. आणि मास हिप्नॉटिस्ट जे असतात, संमोहन करणारे लोक जे असतात, ते ह्याच गोष्टीचा फायदा घेतात. ज्या वेळेला अत्यंत भीती आपल्याला वाटते, त्यामुळे आपला अमिग्डाला ऍक्टिव्ह होतो आणि ह्या स्टेटमध्ये एखाद्या जेव्हा तुम्हाला तीव्र भावना एखाद्या गोष्टीबद्दल वाटते, त्यावेळेला संमोहन करणं हे अत्यंत सोपं होऊन जातं ह्या सगळ्या लोकांसाठी. दुसरं, संमोहनाची बरीच टेक्निक्स वापरली जातात. त्याच्यामध्ये आपण जो बघतोय की हा माणूस एकच आवाज सतत सतत सारखा काढतोय, त्याच्यामुळे लोक त्या ट्रान्समध्ये जातात. ट्रान्स म्युझिक, ज्याला आपण टिपिकली म्हणतो की एखादं गाणं ऐकल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होतो, तर मंत्रमुग्ध होतो म्हणजे काय होतं, तर आपण त्या ट्रान्समध्ये निघून जातो. तर त्या रुग्णांना जे आलेलं नैराश्य आहे, ते जे खच्चीकरण त्यांचं झालेलं आहे, त्याचाच फायदा ही लोक घेत आहेत. आणि जसं वंदना ताई म्हणल्या की हे एक प्रकारचं शोषण आहे, तर हे नक्कीच एक प्रकारचं शोषण आहे. हे शोषण आहे असं भाग जो त्यांनी, हा मी येतो परत तुमच्याकडे, हे शोषण असं तुम्हाला वाटतं. मात्र फादर मायकल गोन्साल्विस यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी आज दुपारी बातचीत केली, ते नेमकं काय म्हणाले या सगळ्याबद्दल ते आपण पाहूया. आपल्यासोबत फादर मायकल गोन्साल्विस आहे. ज्या पद्धतीने आपण वसेत चित्र बघतोय की भोंदूगिरी चाललेली आहे, धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली लोकांना फसवलं जातंय आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही क्युअर करू, पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही आहे. या सगळ्या प्रकारात तुमचं काय म्हणणं? बरेच जण ज्याला आपण हिलिंग म्हणतो त्याचा अनुभव घेतात, फक्त इथेच नाही तर दुसरे बरेचसे असे आहेत. परंतु त्याची कारण मीमांसा आपण जर बघितली तर ती वास्तविक नैसर्गिक आहे. आपल्याला आज माहिती आहे की मानसशास्त्राचं आज खूप अभ्यास झालेला आहे आणि मनाची शक्ती किती मोठी आहे आणि मन बऱ्याच वेळेला आपलंच मन आपल्या शरीराला आजारी करतं आणि जर त्याला योग्य मानसशास्त्रीय मदत मिळाली, काउन्सिलिंग मिळालं, समुपदेशन मिळालं, तर त्याचंच मन त्याला हील करू शकतं. तर हे अशा प्रकारचे जे आहेत प्रकार, ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की सेबेस्टियन जे काय करतो ते चमत्कार दैवी नाहीत, ते नैसर्गिक चमत्कार आहेत, मानसशास्त्रीय चमत्कार आहेत. पण तो त्यांना दैवी असं भासवतो की मी येशूच्या नावाने तुम्हाला बरं करतो, म्हणजे अशा प्रकारे त्याला दैवी स्वरूप जे दिलं जातं ते चुकीचं आहे. पण एरवी ते जे काही होतात तिथे, आता अर्थात दोन्ही किडनी फेल झाल्या वगैरे, त्याच्यावर माझा विश्वास नाही. पण आता तो नक्की आजार होता का, दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या का, त्यानंतर बऱ्या झाल्या का, हे सगळं संशोधन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी करायला पाहिजे. ती कोण व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा आम्हाला फोन नंबर द्या, आम्ही त्यांना जाऊन भेटतो, हे जर केलं तर त्याचं हे जे पितळ आहे ते उघड पाडू शकतो आपण. अशा प्रकारचे असाध्य रोग बरे होतात हा जो दावा केला जातो तो खोटाच आहे, तो चुकीचा आहे, चुकीचा आहे, पूर्ण चुकीचा आहे. आणि ती बंडलबाजी आहे, बुवाबाजी आहे. मुद्दा एवढाच की लोकांची फसवणूक होऊ नये. बस बरोबर, येस काय. तर वास्तविक इथे सेबेस्टियन मरतीच्या बाबतीत सुद्धा आमचा ख्रिस्ती कॅथलिक धर्मप्रांत आहे, आमचे बिशप आहेत, आम्ही डिक्लेअर केलं आहे आमच्या समाजाला
की हे जे काही तो करतो आणि चालवतो हे आमच्या धर्माला संमत नाही आणि म्हणून आमचे कॅथलिक लोकांना तिथे जाऊ नये असा संदेश दिला जातो आम्ही चर्चमधून सुद्धा आम्ही देतो. धन्यवाद फादर आपल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विवेक कुलकर्णी आयबीएन लोकमत वसई. आपण बघितलं फादर गोन्साल्विस काय म्हणाले की या सगळ्या संदर्भात. उदयवरंजीकर तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं. 2008 सालामध्ये या व्यक्तीला ज्याला आपण बाबा म्हणतोय सेबेस्टियन बाबा या बाबाच्या विरोधामध्ये स्थानिक चर्च मंडळींनी निर्णय घेतला की हे चुकीचं आहे हे आमच्या धर्माशी विसंगत आहे इथं जाऊ नका असं आहे. असं असून सुद्धा आजपर्यंत जर का कुठलीही कारवाई होत नसेल तर मला वाटतं याच्यामधून अनेक प्रश्न उभे राहतात. एक की ज्या व्यक्ती याला बळी पडलेल्या होत्या त्यांच्यापैकी पुढं कुणी कसं आलं नाही. दोन या प्रकारच्या कार्यक्रमासाठी ज्या अनेक विविध परवानगी देणाऱ्या ज्या अधिकारी व्यक्ती होत्या त्यांनी याच्याकडे कसं दुर्लक्ष केलं. आणि नंबर तीन आता कायदा अस्तित्वात आल्यानंतर अजूनपर्यंत अव्याहतपणे उघडपणे असे जर कार्यक्रम चाललेले असतील तर आजपर्यंत याच्याकडे का दुर्लक्ष झालंय. सर्वसाधारणतः आजपर्यंत अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये एक आरोप असा होतो की फक्त हिंदू धर्मामधल्या लोकांच्या बाबतीतच तुम्ही असं करताय. अरे पण तसं नसून कायद्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन असं नाही आहे. त्यामुळं खरं पाहता ज्यावेळेस असं कुठलं कृत्य लक्षात आलेलं आहे त्यावेळेस ऍक्शन घेणं हे अपेक्षित आहे. का नाही घेतलं हा प्रश्न मात्र आपल्या प्रेक्षकांच्या समोर ठेवणं आवश्यक. का नाही घेतलं हे खरं तर ठरलं पाहिजे. हा त्याचं उत्तर मी देतो. हा का घेतलं नाही कारण जेव्हा आपण हा प्रश्न निघतो तेव्हा ते मग ख्रिश्चन असो हिंदू असो मुस्लिम असो कोणी असो पोलिसांची भूमिका काय असते ती नेहमीच पोटचेपी असते. ते बोटचेपी भूमिका बरं ते बोटचेपी भूमिका का घेतात कारण कुठेही राजकारणाचा संबंध येतोच येतो. अच्छा आता मी माझंच उदाहरण सांगतो. एक नंगा बाबा म्हणून पुण्याला होता मी जेव्हा तिथे होतो त्याला अटक केल्याबरोबर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला की त्याचे आमचे हे सदस्य त्याचे भक्त आहेत तुम्ही हे चुकीचं केलं तो फार चांगला आहे वगैरे त्याला सोडता पडतो नाही तर आम्हाला मोर्चा आणावा लागेल. मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला आणायचा तेवढा मोर्चा आणा मार खायच्या तयारीने म्हणजे झालं. तर साहेब धमकवत आहे का तर म्हटलं धमकवत नाही मी वस्तुस्थिती सांगतोय. परिणाम काय झाला अर्ध्या तासात मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन आला की ही केस CIDला दिलं तर तुमची काय हरकत आहे का. तर राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय हस्तक्षेप हा येतोच येतो. पालघरचीच केस घ्या ना त्याच्यामुळे पोलीस आता इथे बोटचेपी भूमिका घेतात असं वाटतं. आता हे सर्व बघावं लागेल. मी म्हणजे याबद्दल नाही म्हणत पण सर्वसाधारणपणे काय घडतं ते लोकांना सांगतोय. तर इथे जसं त्या दोन मुलींना फेसबुकवर माहिती दिल्याबद्दल अटक केली होती पोलिसांची अगदी चूक आहे पण पोलीस असे का वागतात. दुसरं त्यांना एक भीती वाटते की कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. खरं म्हणजे असं पोलिसांना भ्यायचं काही कारण नाही. त्यांनी जर योग्य कायदेशीर कारवाई अगदी कठोरपणे केली तर थोडा विरोध होऊ शकतो पण तो जास्त होणार नाही. सामान्य लोकांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा मिळेल कारण कायदेशीर कारवाई जेव्हा तुम्ही करता तेव्हा थोडा कधी विरोध होऊ शकतो कारण ज्यांचे वैयक्तिक स्वार्थ गुंतलेले आहेत ते विरोध करणारच. पण आपण सारखं म्हणतो की कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य. आपल्या देशात खरोखर कायद्याचं राज्य आहे का. विलंब कसा होतो काय तर हे बरेचसे प्रश्न आहेत. तर हे जे सर्व बरेचसे प्रश्न आहेत या प्रश्नांमुळे पोलिसांची भूमिका अशी होते जी योग्य नाही. त्यात बदल व्हायला पाहिजे. त्यात बदल व्हायला पाहिजे. पण वंदनाताई ज्या प्रकारे फादर गोन्साल्विस म्हणाले की या सगळ्या ज्या गोष्टी तिथं होतात याचं संशोधन करण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करावं आणि तशी काही उदाहरणं असतील ती समोर आणावीत. म्हणजे जे काही आहे ते दूध का दूध पाणी का पाणी अशा गोष्टी होऊ शकतात. बरोबर आहे. तसा आमचा प्रयत्न आता आहे थोडे तसं करायला पाहिजे. कारण आम्ही काय केलं की हे सगळं SPना पत्र दिल्यानंतर त्यांना संबंधित पोलीस स्टेशन आणि आम्हाला असं वाटलं की त्यांनी करावं. नंतर आश्चर्याची बाब की संबंधित पोलीस स्टेशन आमच्या कार्यकर्त्यांना म्हणाले की फॉलोअपसाठी तुम्ही यायला पाहिजे होतं. आता साधी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाला सुद्धा अशा प्रकारच्या आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याच्या विरोधात कंप्लेंट करता येते आणि पोलिसांनी ते द्यायला पाहिजे. आताच माननीय सुराडकर सर पण म्हणाले की याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे आणि पोलिसांची वृत्ती नेहमीचं बोटचेपी राहिलेली आहे. याच्यात त्यांनी करायला पाहिजे होतं कारण आम्हाला तिथे सहज एंट्री नंतर देत नव्हता तो माणूस सेबेस्टियन. तर ह्याच्या आणि काय आता ह्याच्यापुढे आम्ही ते करणारच आहोत म्हणून आम्ही एक 2-4 दिवसापुढच्या येणाऱ्या की आम्ही खूप मोठ्या प्रमाणात तिथे निदर्शनं करून ठिय्या आंदोलन करणार आहे. ह्या सगळ्यांच्या मदतीने चांगली बाबा आहे की इतर म्हणजे ख्रिश्चॅनिटीमधले जे मोठे बिशप वगैरे आहेत किंवा फादर गोन्साल्विस म्हणाले तसं की यांचाही सपोर्ट आहे.
फादर बिशप ते वसईचपूर्ण आहे, त्यांनी तर त्यांनी आता गोंसाली सर असं म्हणाले, तसं लेखी ऑर्डर काढली आहे की एकाही कॅथलिक बांधवांनी या माणसाकडे जायचं नाही. परंतु त्यांना हे सुद्धा माहीत असेल की त्या प्रार्थनास्थळामध्ये कॅथलिकने वसईमधलं कोणी जातच नाही, वसईच्या बाहेरचे लोक येतात तेव्हा तुफान गर्दी असते, स्थानिक फार कमी जातात. तिथे एकंदरीत 5-6 व्हिजिटच्या आम्ही त्या दरबारात बघितलं, त्याच्या सेंटरमध्ये ते सगळं एकतर नॉन कॅथलिक आणि सगळ्या वसईच्या बाहेरच्या आहेत. त्यामुळे हे खरं करायला पाहिजे, म्हणजे ते राहिले आमच्याकडून, ते आम्ही करू याच्या पुढचा. परंतु या आपल्या ह्या सगळ्या इथे ते बोलले, स्वरालीताई बोलल्या आणि सुराडकर साहेब वाळुंजकर सर, की ह्या पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे. एक माध्यम जे IBNचं 2 दिवस सातत्याने ह्या एका गोष्टीचा पाठपुरावा करतंय, तरीसुद्धा आत्तापर्यंत पोलिसांनी फक्त एक नोटीस दिली आणि काही दिवसापूर्वी आम्ही गेलो तर आम्ही त्यांना नोटीस बजावणार एवढंच सांगत होते. नोटीस देणार आहेत असं म्हणूनसुद्धा पोलीस स्टेशनने 2 महिन्याचा अवधी घेतला. त्यामुळे हे काम फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आहे, आमची बांधिलकी आहे नो डाऊट. कारण त्याच्यासाठी डॉक्टर दाभोळकरांसारख्या एका सच्च्या समाजसेवकाचं रक्त सांडलेलं आहे, गेल्या 26 वर्षात काम करतात. म्हणजे कायद्याची विरोध करणाऱ्यांना पण चांगले आता चपराक आहे की कायद्याची गरज आहे. जसं सुराडकर साहेब म्हणाले की कायदा झाल्यानंतर पहिली केस ती नांदेडमध्ये घडली, यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अशा आजही पैशाचा पाऊस पडतो. मग आली आमच्या ठाण्यामध्ये 2 महिन्यापूर्वी एका माणसाने त्या एका मुलीचं एक्सप्लॉयटेशन केले शारीरिक. म्हणजे गरज आणि मला वाटतं सर्व पातळीवरती होणं गरज आहे समाजाच्या, दर्शाचं सामान्य माणूस यायला पाहिजे आणि तसंच आता हे करणं गरजेचं आहे. मला वाटतं शासन दरबार किंवा प्रशासनाने पण याची दखल घ्यायला पाहिजे. वाळुंजकर सर म्हणाले की कायद्यामध्ये अशी आहे की त्यातला जो त्या संबंधित पोलीस स्टेशनचा जे प्रमुख आहे त्याला दक्षता अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे आणि त्यांना अशा प्रकारच्या केसेस नोंदायच्या पॉवर्स पण डेलिगेट केलेल्या आहेत. ते असं होत नाही आहे. म्हणजे आमच्या अविनाश पाटील वगैरे किंवा आमच्या हमीद दाभोळकर वरची मंडळी सगळे कितीतरी वेळा संबंधित मंत्र्यांशी बोलणी करून की अशा प्रकारची नेमणूक खूप कमी प्रमाणात वाळुंजकर सर म्हणाले तसे पोलीस स्टेशनला दक्षता अधिकारी नेमलेला आहे, बाकी ठिकाणी नाही. इव्हन पोलीस प्रशासन पण याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहे की आम्ही सातत्याने सांगत होतो ह्या प्रकारचं प्रशिक्षण आपण घ्यायला पाहिजे, तुम्ही तयारी करा आम्ही येतो. म्हणजे मी जेव्हा ह्या वसईला शारदा राऊत ताई या मॅडम आल्या होत्या तेव्हा त्यांनी पण कबूल केलं होतं, परंतु ते तेवढ्यापुरतंच होतं. याचा अर्थ मला वाटतं ह्या सगळ्यांनी मिळून करायचं हे काम आहे समाजाला लागलेली की नुसतं अंधश्रद्धा निर्णय समिती सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन ते केलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. ताई आपल्याला अजूनही काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण ब्रेकची वेळ झाली, एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर सुराटकर सर आणि राजकीय साहेबांना बोलायचं आहे, ब्रेक नंतर परत भेटू. वसईतल्या भोई गावातल्या काही महिलांशी आम्ही याबाबतीत चर्चा केली, त्या म्हणाल्या की आम्ही त्या बाबाच्या विरोधात पोलिसात अनेकदा तक्रारी केल्या पण पोलीस काही कारवाई करत नाहीत. नेत्यांशीही काही त्यांनी संपर्क साधला पण तेही गप्प आहेत. या संतापलेल्या महिला काय म्हणतात ते थोडक्यात पाहू. वसईतल्या भुईगाव इथं असलेलं हे जे आशीर्वाद प्रार्थना केंद्र आहे त्याला स्थानिकांचा देखील विरोध आहे. काही स्थानिक महिला आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे. मला सांगा, हे केंद्र चालू व्हायला पाहिजे का बंद व्हायला पाहिजे? बरं, तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली, पोलीस काय दाद देतात का? आम्ही अगोदर तक्रार केली खूप, ते खूप त्याला म्हणून पोलिसांना जाऊन नेलं. आमचे जे गावकरी आहेत जे त्यांनी खूप जाऊन त्यांना सांगितलं पण ती लोक नाही आम्हाला संरक्षण देत नाही, मनावर घेत नाही ती लोक. आणि उलट त्यांना त्यांची माणसं येऊन त्यांना प्रोटेक्शन देतात, आम्हाला देत नाही. उलट आमच्या गावकरी जे आहेत ना ते पदावरती जे त्यांना दम देतात, त्यांना बंद करतात, त्यांना की तुम्ही आमच्यावरती कारवाई का घेतात. त्याला आमच्या गावकरीवरती लोक कारवाई घेतात पण त्यांचे जे बंदुकीरी चालले त्यांच्यावर कारवाई घेत नाही ती लोक. ते मला सांगा, तुम्हाला पटत का आहे म्हणजे ज्या पद्धतीने बंदुकीरी चालते अशा पद्धतीने काय म्हणजे कोणाला स्पर्श केला नाही का? रोग बरा होतो? नाही होत, नाही होत बरा, काहीच नाही. असं त्याची ढोंगीपणा करतो तो, काय होत नाही. जर हे चांगलं झालं असतं तर मग डॉक्टरांची गरज लागलीच नसते ना, डिग्र्या कशासाठी घेतल्या असत्या? जर एवढं झालं असतं तर मग एवढे आजारी आणि डॉक्टरकडे लाईन लागली नसती, इकडेच गेलं असं सर्व काही. जेवढे आहेत सर्व बाहेरचे लोक आहेत, इकडच्या गावातला कोणी नाही. तुम्ही बघितलं इथले जवळपासचे कोणी नाहीत पण सगळे बाहेरचे आहेत आणि जर अशा पद्धतीने आजार बरे झाले असते तर डॉक्टरांची गरजच कशाला उरली असती. पोलीस कारवाई करत नाहीत हा सामान्य लोकांचा प्रश्न आहे. काय पोलिसांनी यात, मी जसं आधी सांगितलं की आपली लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये
हस्तक्षेप हा पुढाऱ्यांचा होणारच आहे. आता हस्तक्षेप आणि नियंत्रण यात मी फरक करतो. नियंत्रणाचा वरिष्ठांना आणि राजकारण्यांना अधिकार आहे, हस्तक्षेपाचा नाही आहे. कारण आपल्या इथे अपेक्षित कायद्याचं राज्य आहे. पण कायद्याचं राज्य जेव्हा म्हणतो तर पहिला प्रश्न येतो की पोलिसांना तरी कायदा व्यवस्थित समजतो का, ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे. मी स्पष्टपणे म्हणू इच्छितो की पोलिसांनाच कायदा योग्य समजत नाही, बऱ्याच लोकांना, काहींना समजतो. दुसरं, जेव्हा अंमलबजावणीचा प्रश्न येतो तेव्हा जे हितसंबंध गुंतलेले आहेत ही मंडळी पडद्यामागून तोंडी सूचना देतात आणि बरेचदा जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांची गोची होते. करिअरचा प्रश्न आहे, ऐकलं नाही तर काहीही होऊ शकतं. बरोबर, इतर भानगडी असतात की त्यात कशा ते घालता येतं. तर एकंदरीत जे व्यवस्थेमध्ये काही दोष आहेत, इथे कायद्यामध्ये सर्वांना सांगितलं आहे की एनिथिंग इन डन इन गुड फेथ इज नो ऑफेन्स, आणि जिथे चांगलं केलं त्यामध्ये व्यभिण्याचं कारण नाही आहे. आणि सर्वांच्या म्हणजे लोकांच्या दुर्दैवाने कायद्याचा दुरुपयोग करणारे मग ते पोलीस अधिकारी असो की इतर कोणीही असो, यांच्याचं शिक्षेचं प्राविधान बऱ्याच कायद्यामध्ये नाही. आणि ज्यामध्ये आहे तिथेही तो इतकं क्लिष्ट करून ठेवलंय की ते कधीच कोणाला शिक्षा होणार नाही. तर मला वाटतं आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की जी मंडळी, मग ते पोलीस असो, राजकारणी असो, वकील असोत, न्यायाधीश असोत, जे असं चुकीचं करतायत त्यांना कडक शिक्षा आणि त्वरित शिक्षा झाली पाहिजे. त्वरित शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. पण या सगळ्या याच्यातनं स्वराली मराठी मला सांगा की रुग्ण म्हणून किंवा एखादी व्यक्ती म्हणून आपण स्वतः काय काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची ही गोष्ट आहे की आपल्याला दरवेळेला ही सवय लागलेली असते की माझी जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी आहे. जसं आपण डॉक्टरांकडनं गोळ्या घेतो, आपल्या एस्पेशली भारतीय अध्यात्मामध्ये किंवा भारतामध्ये जी काही पुस्तकं लिहिलेली आहे, जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये मनाची खूप मोठी ताकद सांगितलेली आहे. म्हणजे बरेचसे आपण जे संत बघितले किंवा आपली जी पूर्ण ही जी हिस्ट्री आहे ह्याच्यामध्ये आपलं मन हे अत्यंत पॉवरफुल आहे. सो प्रत्येक रुग्णाची जबाबदारी ही आहे की आपण एखाद्या गोष्टीवरती जर विश्वास ठेवला, लोक संमोहित का होतात, कारण की त्यांचा हा स्ट्रॉंग बिलीफ असतो, हा स्ट्रॉंग विश्वास असतो की तिथे जाऊन ते बरे होणार आहेत. आणि थोडंसं मी ह्याच्याबद्दल पण बोलेन की बरेचदा हा प्रश्न आला की लोक तक्रार का करत नाहीत, असे बरेच लोक आहेत जे हा एक्सपिरियन्स घेऊन सुद्धा नंतर तक्रार करत नाहीत. तर ज्या वेळेला तुम्ही एका डीपर ट्रान्समध्ये जाता आणि तुम्हाला संमोहित केलं जातं, जेव्हा तुम्ही त्या संमोहनातनं बाहेर येता, त्यावेळेला तुम्ही संमोहित झाल्यानंतर तुम्हाला दिसलेलं दृश्य किंवा तुमच्या प्रत्यक्षात समोर असलेलं दृश्य ह्याच्यातला फरक बरेच वेळेला सांगू शकत नाही असं संशोधन सांगतं. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर जे झालंय ते खरंच झालेलं आहे, तुम्ही खरंच बरे झालेलं आहात असा हा लोकांचा गैरसमज होतो, ते अत्यंत चुकीचं आहे. एक पहिली गोष्ट हे आपल्याला संशोधनातनं दिसतं. दुसरं, एक रुग्ण म्हणून मी जी काही ट्रीटमेंट घेतोय त्याच्यावरती माझा विश्वास असणं, मानसिकदृष्ट्या मी सांगते, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण टिपिकली टेंडन्सी बघितली तर आपण एका डॉक्टरकडे जातो, अरे हे काम करत नाही, मी दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, आपण जे करत असतो त्याच्यावरती आपला विश्वास नसतो. त्याच्यामुळे भारतीय अध्यात्मात किंवा अनेक ग्रंथांमधनं, अनेक पुस्तकांमधनं जे मनाची पॉवर सांगितलेली आहे आणि विश्वास, ह्या दोन गोष्टी रुग्णांना स्वतःवरती आणि आपण जी ट्रीटमेंट, जी पॅथी वापरतोय त्याच्यावरती असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ह्याच्यावरती आपण सगळं नियंत्रण स्वतःच्या मनावरती ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सर, तुम्हाला काय आता जो प्रश्न निघालाय, आपण ते सायकोलॉजिकल बघू नये काय, तर लोक तक्रार का करत नाहीत हा जो प्रश्न आहे, ह्याचं साधं सोपं उत्तर आहे की आज आपली व्यवस्था अशी आहे की आरोपीला धारजिणी आणि फिर्यादीला कसा त्रास होईल, म्हणजे लोकांना असं वाटतं झक मारलीन कंप्लेंट केली, म्हणजे जो फिर्यादी आहे त्याला आपल्या संपूर्ण व्यवस्थेत इतका त्रास होतो की त्याला वाटतं की न गेलेलं बरं. तर हे मला वाटतं परत बदल व्हायला लागेल की इथे फिर्यादीला कसं कमीत कमी त्रास होईल आणि आरोपीला कशी लवकरात लवकर शिक्षा होईल याकडे भर यायला पाहिजे. त्यानिमित्ताने कायदेही सुधारले पाहिजेत आणि अंमलबजावणी झाली पाहिजे. तर मुख्य कारण जे लोक तक्रार करत नाही त्याचं हे आहे की तक्रार केल्यानंतर फिर्यादीला जितका त्रास होतो तेवढा आरोपीला होत नाही. वरुणजगर सर काय म्हणाल? आरोपीचे वकील असतात. सरकारच्या नजरेतून जर बघितलं तर या कायद्याच्या बाबतीतली माहिती अजून लोकांना पुरेशी नाही, ही गोष्ट खरी आहे. मला स्वतःला
सुमारे 3-4 वेळा पुण्यामध्ये यशदा नावाचे जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये हा कायदा शिकवण्यासाठी जाण्याचे योग आलेले होते. विविध खात्याच्या लोकांना हा कायदा समजवून सांगण्यासाठी मला बोलवण्यात आलेलं होतं. त्यामुळे मला त्या ठिकाणी जे काही सवाल जवाब प्रश्न उत्तर होतात, मनातल्या शंका ज्या का विचारल्या जातात, त्या सगळ्यावरून लक्षात येते की अजूनही सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता या कायद्याच्या बाजूनी नाही. पण कायदा अस्तित्वात आहे म्हटल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. मग अंमलबजावणी न करणारी जी व्यक्ती आहे, जी कदाचित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कायद्याला अभिप्रेत असणारं कृत्य टाळतीये, त्याच्यावरती अंकुश काय? आता काही कायदे गेल्या काही वर्षभरामधले येतात, त्याला आपण म्हणूया की विशेष करून जर का आपण निर्भयाच्या नंतरचा कायदा उदाहरणादाखल देतो, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की जर का एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यानं जर का दखल घेतली नाही तक्रारीची, तर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला गुन्हा सुद्धा रजिस्टर करणं शक्य आहे. उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये पॉस्को कायदा आहे की लहान मुलांचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होऊ नये या कायद्यामध्ये तरतूद आहे की जर सरकारी अधिकाऱ्यानं जर का कारवाई नाही केली तर त्याला देखील आरोपी बनवलं जाऊ शकतं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की जर ही हा जर कायदा याचं उद्दिष्ट एवढं चांगलं आहे, अघोरी प्रथा किंवा या ब्लॅक मॅजिक किंवा अनिष्ट प्रथा रूढी याच्या विरोधातला जर कायदा असेल, तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामधली जबाबदारी का नाही आपण निश्चित करत आहे? ती निश्चित करून त्याच्याबरोबर जर कारवाई नाही केली तर त्या अधिकाऱ्याला देखील आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करावं लागेल अशी कदाचित आता वेळ यायला लागलेली आहे. साधारणतः वर्ष दोन वर्ष हे कायद्याचं अक्षरशः बालपणामधला कायदा आहे, 2-3 वर्षातला कायदा आहे. पण या 2-3 वर्षभरामध्ये सुद्धा नवीन काही घडलेलं दिसत नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत किती गुन्हे रजिस्टर झाले तर हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढे गुन्हे रजिस्टर झाले. एखादी तरी शिक्षा झाली का तर प्रकरण तिथपर्यंत अजून पोहोचत आहेत. मग हे सगळं बघता आता कुठला निष्कर्ष लगेच काढता येणार नाही, पण अजून चांगल्या तरतुदी आणि त्या चांगल्या तरतुदींची माहिती जर का सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोलिसांपर्यंत जर गेली, जर नागरिकांपर्यंत गेली, तर हा कायदा हा प्रत्यक्षात अंमलात येईल, अन्यथा हा कायदा फक्त पुस्तकात राहील अशी मला भीती वाटते. अशी भीती तुम्ही व्यक्त करताय. शेवटी वदनाताई अगदी थोडक्यात काय सांगाल? त्या सगळ्या लोकांनी जे सांगली बाळंकर सर म्हणाले तशी अवस्था बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रात. त्यामुळे अनिसाची कार्यकर्ते की आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की कायद्याबद्दलचं ज्ञान किंवा त्याचं प्रबोधन सर्व स्तरावरती व्हायला पाहिजे, पोलीस खात्यात तर जास्त व्हायला पाहिजे. बऱ्याचदा आणि आत्ता सर म्हणाले सुराडकर की फिर्यादीला जास्त त्रास होतो आरोपीपेक्षा, त्यामुळे पटकन कोणी जात नाही काय तक्रार करायला की जाऊ दे काय करायचं जाऊ दे आणि सोडून दिलं जातं. कायदा जेव्हा सामान्य माणसाला आपला वाटेल, पोलीस खातं जेव्हा आपलं वाटेल, जसं ते पोलीस आणि सर्वसामान्य याच्यामध्ये मैत्रीचं नातं होईल, तेव्हा मला वाटतं हा झालेला कायदा की वाळुंजकर सरांनी पण वरच्यावर केलं उल्लेख झाला आहे की हा फक्त जादूटोणा विरोधी कायदा नाही आहे, समाजातला वर्षानुवर्ष चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरांच्या पण विरोधात आहे. म्हणजे त्याचं हे खरं आपल्याकडचं याचं परत पुनर्विलोकन व्हायला पाहिजे आणि ज्या खरोखरच घातकी प्रथा आहेत, ज्या जीवघेण्या आहेत, त्याच्यातून सामान्य जनतेची मुक्तता व्हावी. आणि खरं डॉक्टरांचं, डॉक्टर दाभोलकरांचं हेच मत होतं की एवढा त्रास झाला, हा कायदा 18 वर्षानंतर मंजूर झाला याची वाटचाल अतिशय खडतर आहे. परंतु डॉक्टर म्हणायचे की कायदा झाला तर माझ्या तळागाळातला माणूस याच्यामुळे सुखी होऊ शकतो, त्याला न्याय मिळतो. हे खूप चांगला उद्देश याच्यामागे डॉक्टर दाभोलकरांचा त्याच्या त्या वाटचालीत झालेल्या सगळ्या त्रासाचा आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं प्रामाणिकपणे वाटतं आहे की या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे व्हावी, हा कायदा तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि मला वाटतं हे शासकीय स्तरावरती चांगलं होईल. शासनाने मनावर घेतलं, खास करून ज्यांच्याकडे गृहमंत्री पद पण आता आहे, अशा आपल्या महाराष्ट्राच्या सुविध अशा मुख्यमंत्रींना पण आव्हान आहे की त्यांनी याबाबत थोडं तातडीचं काम करणं गरजेचं आणि बाब अत्यंत गंभीरपणे घेणं पण गरजेचं आहे की आजही 21व्या शतकामध्ये पैशाचा पाऊस पडला जातो. मी परत रिपीट करते की महाराष्ट्र आपण या मुद्द्यावर परत एकदा वंदनाताई परत एकदा चर्चा करूया. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आज ज्या गोष्टी घडल्या, जे नागरिक म्हणतायत, ज्या त्या फ्रान्सिस गोन्साल्विसांनी जे मुद्दे सांगितले की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोपर्यंत पोलीस यावर ठोस कारवाई करत नाहीत आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहू. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं, तुम्ही आलात चर्चेत आणि या सगळ्यांचे मुद्दे स्पष्टपणे मांडलेत त्याबद्दल. इथंच थांबू, पहा फक्त आयडिया.